बातमी आहे एका चर्चेतल्या लग्नाची. हे लग्न झालंय ट्रेनमध्ये, ट्रेनच्या टॉयलेटसमोर. टॉयलेटसमोर नवऱ्या मुलीच्या भांगेत सिंदूर भरणारा नवरा मुलगा इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला. नववधू वराच्या पाया पडते आणि मागे एक शब्द दिसतो, एक खतरा. हाच शब्द अख्ख्या स्टोरीच्या मुळाशी आहे. आता कसं ते तुम्हाला सांगतो, गोष्ट आहे त्यामुळे बातमीसारखी निरस सांगून इथं चालणार नाही आहे. तर बिहारच्या पाटण्यामधला हा सगळा प्रकार. फोटोत जी नवरी मुलगी दिसते आहे तिचं आधीच लग्न झालं आहे. तिचं नाव आहे अनुकुमारी. तर या नवऱ्या मुलाचं नाव आशुकुमार असं असल्याचं कळतं. गोष्ट फिल्मी आहे. बॉलिवूडच्या प्रेमकथा या पूर्वी जशा एअरपोर्टवरती येऊन संपायच्या, तशी ही प्रेमकथा रेल्वेच्या टॉयलेटजवळ येऊन सुफळ संपूर्ण झाली आहे. तर या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मुलीकडच्यांनी लग्नाला विरोध केला आणि दुसऱ्या गावातल्या तरुणाशी तिचं लग्न लावून दिलं. पण मग या मुलीने त्या तरुणाला पती मानण्यास नकार दिला आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ती सासरहून पळून गेली आणि हे जोडपं सुलतानगंज रेल्वे स्टेशनवरती येऊन पोहोचलं आणि बंगळुरूकडे जाणारी रेल्वे त्यांनी पकडली. यानंतर या दोघांनी अजिबात टाईमपास न करता रेल्वेतील टॉयलेटसमोर लग्न उरकलं. या अनोख्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहेत आणि लोक या सगळ्यावरती रिॲक्ट होत आहेत. आता हे फोटो बघून लोक प्रश्न विचारत आहेत की आधीच विवाहित असलेल्या तरुणीचं हे लग्न कायद्याच्या चौकटीमध्ये मुळात टिकणार आहे का? या दोघांचं पुढे काय होणार? त्यामुळे जिथे हे लग्न लागलं तिथला हा खतरा शब्द अजूनही त्यांच्या पाठी कायम आहे, हे एवढं नक्की. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.